तर आज दिनांक 9 मे 2023 आज आपण जाणार आहे तुकाईच्या मंदिरामध्ये बिटकेवाडीमधून. डोंगरावरती परिसर आहे आणि आज कोण वार आहे? आज मंगळवार आहे, देवीचा वार आहे. आज देवीचा वार आहे आणि कदाचित आज तिथं गर्दी असण्याची दाट शक्यता आहे. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आम्ही तुमचे दोस्त कायम मस्त. हा प्रशांत तांदळीवाला. हा प्रवीण देवळगाववाला. आणि ही कोण आहे? आणि ही कुंभेची गौरी. तर आज आपण तुकाई देवीच्या दर्शनाला चाललो आहे आणि तुम्ही म्हणत असाल की असे खाली का बसलेत? आता आमचा छोटा मेंबर ॲडजस्ट करायसाठी, त्यांच्या लेवलला यायसाठी आम्ही खाली बसलेलो आहेत आज. हा, तर जाऊयात देवीच्या दर्शनाला. पाय दुखत आहे परत तोक. पाय दुखत आहे बाय. ही काय रे कुरी चा बाय अरण्य नाही हाय पण कुसळ नाहीत लागा इथं. हा, तर कुसळावरून आठवलं मला आता तुम्ही जर आजपर्यंत आम्ही दोघं आणि तिसरी गौरी असलेला कुठला व्हिडिओ होता तो? व्हिडिओचं नाव काय? काळवीट अभयारण्य. हा, काळवीट अभयारण्य रेखुरी. हा व्हिडिओ जो पाहिला नसेल तर आय बटनमध्ये लिंक देईन मी. हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा. मंदिरामध्ये पाया पडून आपण आलो त्या ठिकाणी. तिथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू आहे. म्हणलं चला डोंगर जरा फिरून येऊया. आलो डोंगरावरती. इथं स्कार्प कुठे आहे? तू स्कार्प कुठे आहे? गाड्यात होतं ना? आता काकी आहे बरोबर तुझं घरी गेलो आहे कार्यक्रम. तर असे थोडीशी जरा चोरी झाली का हरवलं वस्तू गहा झाली काय कारण असो काय समजत नाही. हा, तर कुठं होतो आपण? आपण आहे तुकाईच्या डोंगरावरती. हा, तर आपण आहे तुकाईच्या डोंगरावरती. मंदिर त्या ठिकाणी आहे. आपल्याला समोर इथं थोडीशी गर्दी दिसत असेल डोंगराच्या खाली. कंदुरी त्या ठिकाणी कंदुरीचा कार्यक्रम चालू आहे. मंदिरात जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू आहे. या डोंगरावरून आपण पाहिलं की हा जो समोरून रस्ता येतोय तिथं मला वाटतं आय थिंक पिकअप आहे ते. तर ते पिकअप येत आहे बिटकेवाडीवरून. आणि बिटकेवाडी म्हणजे तो रस्ता कुठला आहे? दौंड जामखेड हायवे. हा, तर ते दौंड जामखेड हायवेवरती बिटकेवाडी गाव आहे आणि तिथून हा रस्ता येतो इकडून असा ह्या डोंगराच्या कडकडेने इकडून समोर जातो तो चांद्यात आणि चांद परत तिकडून कर्जत घोगरगाव रस्त्यावरती तो रस्ता पुढे तिकडून नगरला जातो. तर बघूया अजून आपल्याला काय काय बघायला भेटतंय. काय नाही वाटत, चल. मला बी वाटत आहे लय वर आलोत पण एवढं नाही ना वर आलोत.
तर मित्रांनो इथं माझ्या पाठीमागं दिसतंय आपल्याला, त्या दिसतं समोर मंदिर आहे, मंदिराचं थोडंसं शिखर दिसतंय. ह्या ट्रॅक्टरपाशी शेजत आलेलं आहे, काय ते सांगायची गरज नाही. डोंगरावरून खाली उतरत असताना इथं सहज लक्ष गेलं झाडाकडं. हे खैराचं झाड तुम्ही यापूर्वी पाहिलेलंच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपल्याला कोणत्या झाडाची माहिती मिळते ते, देवळगावकरांना संपर्क करावा लागण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो शे रेखुरी काळवीट अभयारण्यासारखंच इथं भरपूर काटेरी पण झाडं आहेत. आल्यास तुम्हाला बघितलं असेल खैराचं झाड आहे, शिसम आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला सर्रासपणे आढळणारं जे झाड आहे ते म्हणजे कडुलिंबाचं. अशा पद्धतीचे छोटे छोटे ह्याला फळं येतात, ज्याला लिंबुळे असं देखील म्हटलं जातं. ह्याचे पानं, फुलं, फळं हे सगळंच कडू असतं, म्हणून याला कडुलिंब असं म्हटलं जातं. ह्या कडुलिंबाचं पान, फूल, फळ, खोड, साल सगळंच औषधी आहे, सगळंच एकदम गुणकारी आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्याला खूप धार्मिक महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ह्याचा ढगाळा वापरला जातो. तसंच ह्याच्या फुलांची गुळाची चटणी करून ती खावी अशी एक आपली जुनी परंपरा आहे. पूर्वी गाई येली की तिला या कडुलिंबाचा पाला चारला जायचा, त्याने काय व्हायचं की गाईचं दूध वाढायचं. पूर्वी हे काय गोळ्या औषधं वगैरे असली काही पद्धत नव्हती. जे काय होतं ते सगळं आपल्या आयुर्वेदात जे लिहिलेलं आहे त्यानुसार माणसं आणि पिढीनपिढी जसं ज्ञान आलं पुढं तसं वापरत होते. आधी ह्या कडुलिंबाच्या काडीने दात घासले जायचे, कुणाच्या दाताला कीड लागत नव्हती का काय नव्हतं असं आयुर्वेदिक औषध आहे, त्यात गुणधर्म आहे त्याचा. तो आता सौंदर्य प्रसाधनं म्हणजे आपल्या कॉस्मेटिकमध्ये म्हणा किंवा टूथपेस्टमध्ये म्हणा, नीम की शक्ती के साथ नीम फेस वॉश हे आता वापरलं जातं आहे, त्या नीमच्या खाली त्याची जाहिरात केली जाते. असं भरपूर ह्याचे खूप गुणधर्म आहेत. पानांचा रस हा जंतुनाशक आहे. पूर्वी साप वगैरे चावल्यानंतर त्याच्यावरती हा लिंबाचा रस ओतला जायचा, किंवा आता देखील बऱ्याच ठिकाणी शेतकरी वर्ग जखम झाल्यानंतर आयोडीनचा मलम लावण्याआधी कडुलिंबाचा रस लावतात, त्याच्यावरती पानं सुरगळून लावतात. असे भरपूर याचे आयुर्वेदात गुणधर्म सांगितलेले आहेत. आणि अशा पद्धतीने सगळ्याच बाजूने हे खूप उपयोगी झाड आहे. तर ह्या लिंबाबद्दल अजून एक मुद्दा जो उद्देशून सांगावा असा वाटतो की तुम्ही जर आधुनिक विज्ञानाला विचारलं की आज खूप गरम होतं आहे तर नक्कीच असा रिप्लाय येईल की फॅन लाव, पंखा लाव, ए सी लाव, नाहीतर फ्रीजचा दरवाजा उघडा ठेवून त्याच्या पुढं बस. पण आयुर्वेदात हे आपल्याला आढळून येतं की इतर झाडांपेक्षा कडुलिंबाची सावली ही थंड असते. तर यासाठी मित्रांनो तुम्ही कडुलिंबाच्या आणि येड्या बाबळीच्या सावलीत बसून बघा, ह्याच्यात काय फरक जाणवतो आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो इथं मंदिरात आल्यानंतर आणखीन एक गोष्ट कळली की इथं चार पाच जागरण गोंधळ आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. मंदिरात जागा कमी असल्याकारणानं ते एक जागरण गोंधळ झालं की लगेच दुसऱ्याचं घेत आहेत. ते झाल्यानंतर इकडं डोंगरापासून खाली आहे ना सगळ्यांचे काय म्हणतात त्याला कंदुऱ्या होत्या, आणि ठिकठिकाणी आम्हाला अशा चुली दिसल्या. आता हे अवशेष आहेत, जरी अवशेष म्हणलं तरी हे आजचेच आहेत. इथं सगळ्या पदरवाळ्या. हा फक्त एवढंच इथं एक सांगण्यासारखं वाटतं की आबा कचरा करू नका, कारण लिगली ही जागा आहे माळढोक पक्षी अभयारण्य मिरजगावच्या हद्दीतली. तर असं प्रदूषण नाही करायला पाहिजे या ठिकाणी. पदरवाळ्यात जाळून गेलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं, त्या जाळ पण होता त्या प्रदूषणापेक्षा. हे ही वज वाटू ना या केळीतून तिथून काय काय पांढरे बगळे बसले तिथं, हे काय पांढरे बगळे कसं आहे. ह्या थर्मोकॉलचं विघटन होत नाही आणि जंगली प्राणी पक्षी ह्यांनी खाल्ल्यानंतर त्याचा एकदम घातक परिणाम होते त्यांच्या शरीरावरती, त्यामुळे हे जाळायला हवं होतं त्यांनी, काहीतरी त्याचा सोक्ष मोक्ष लावायला पाहिजे. सापडला का स्कार्प? हां. डिक्कीत कोण ठेवायला सांगितलं होता? ठेवला कोणी होता डिक्कीत? मी. तूच ठेवला होता का? आणि मग अशी हरवला म्हणली ना. मित्रांनो आजच्या पुरतबास जर तुम्ही कधी या ठिकाणाला भेट दिली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ इथं संपला असे मी जाहीर करतो.
मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या स्वतःची. दुपारी उन्हाचं बाहेर पडू नका जास्त. तापमान वाढत चाललं आहे आणि पंजाबराव ढकल यांना विचारल्याशिवाय कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.